कोल्हापूरकरांनी केलेला पाहुणचार आणि आदरा तिथं यामुळं बहारावून गेलो हा सन्मान आणि आदर दुःखावर फुंकर घालणार आहे अशी भावना गडचिरोली मधील पोलीस कुटुंबियांनी व्यक्त केली नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या गडचिरोलीतील चाळीस कुटुंबियांची सहल कोल्हापूर दर्शनासाठी आली होती त्यावेळी कोल्हापूर पोलीस दलाच्या आद्रा तिथ्यानं भारवलेल्या शहीद पोलिसांच्या कुटुंबियांनी कोल्हापूरशी नवे ऋणानुबंध जोडले गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढताना पोलीस दलातील कित्येक अधिकारी कर्मचाऱ्यांचा बळी गेलाय कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांसाठी दरवर्षी विविध ठिकाणच्या सहलींचा आयोजन केलं जातं गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलिसांच्या चाळीस कुटुंबातील चौऱ्याऐंशी जणांची सहल सव्वीस जून रोजी कोल्हापुरात दाखल झाली होती कोल्हापूर पोलीस दलानं त्यांचं स्वागत करून त्यांना अंबाबाई जोतिबा पन्हाळा कणेरी मठ जुना राजवाडा न्यू पॅलेस अशी ठिकाणं दाखवली तसंच शहीद जवानांच्या कुटुंबियांची कोल्हापुरात जेवण आणि राहण्याची उत्तम सोय केली कोल्हापूर पोलीस दलाच्या आदरातिथ्यामुळं गडचिरोलीतील ही मंडळी भारावून गेली नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या आपल्या नातलगाविषयी त्यांनी अभिमान व्यक्त केलाच पण कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या आदरातिथ्याबद्दल समाधानही व्यक्त केला या कुटुंबियांच्या मनात अजूनही शहीद झालेल्या घरातील सदस्यांबद्दल कमालीची हळवी भावना आहे एका मुलीनं तर आपण आईच्या पोटात असतानाच आपल्या वडिलांची नक्षलवाद्यांनी हत्या केल्यानं वडिलांना पाहता सुद्धा आलं नसल्याचं सांगितलं तर वयाच्या अवघ्या चार वर्षाची असताना भर चौकात नक्षलवाद्यांनी आपल्या वडिलांची हत्या केल्याचं एका मुलीनं सांगितलं आपल्या कुटुंबातील शहीद झालेल्या व्यक्तींविषयी सांगताना अनेकांच्या भावना अनावर झाल्या होत्या हा प्रसंग विषद करताना उपस्थितांचे डोळेही पाणावले एका चिमुकल्यानं तर थेट आईलाच पप्पा कुठं आहेत असं विचारल्यानं त्या महिलेसह सर्वांना अक्षरशः रडू कोसळलं दोन दिवसाच्या कोल्हापूर भेटीनंतर आज ही मंडळी पुन्हा गडचिरोलीकडं माघारी गेली